मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघाताची मालिका सुरूच असून शनिवारी पहाटेच्या सुमारास बोरघाटात एका मालवाहू ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने त्याने समोरील बाजूहून प्रवास करणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भयानक धडके ट्रकची केबिन पूर्णतः दबून जात सहचालकाचा जागीच मृत्यू झाला. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून साखरेच्या गोणी घेऊन ट्रक चालक राकेश कुमार हा पुण्यावरून मुंबईकडे जात असताना ढेकू गावाजवळ आला असता तीव्र उतारावर ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने त्याने समोरील ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेत सहचालक सुरेश यादव केबिनमध्ये दबून गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान दुसऱ्या ट्रकमधील वाहन चालक अपघात होताच अंधाराचा फायदा घेत पळून गेला.